श्री स्वामी समर्थ। तर आज मी चाललेले चिरकरंजीला माझ्या फ्रेंडच्या घरी कामानिमित्त। श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये। तर मी आलेली आहे इचलकरंजी मध्ये, ज्या आहेत आपल्या अनिता ताई। काय करा, तर ह्या माझ्या लई चांगल्या मैत्रिणी आहेत। आम्ही आता चाललोय सरिता ताईकडे, तर चला आपण तिकडे जाऊया। आणि हे आहे यांचं छोटस घर इचलकरंजी मध्ये, पलीकडे त्यांचे माग चालू आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते डिटेल मध्ये। चला, ही आहे अनिता ताईचं घर, तुम्ही बघू शकता छोटंसंच आहे, पाठीमागं त्यांची फॅक्टरी आहे। तर चला तुम्हाला मी पाठीमागं हे बघा, त्यांचं हातमाग म्हणजे माग इचलकरंजीमध्ये हे माग भरपूर चालतात आणि 24 तास हे वाचतं, धडधड धडधड धड त्यांचं चालूच असतं। मला थोडंसं नवीन असल्यामुळे वेगळं वाटलं, पण तिथल्या लोकांना याची सवय झाली आहे, 24 तास कंटिन्यू, लाईट गेलं की करमत नाही असे म्हणतात। आणि ही आहे यांचा छोटासा कारखाना, पाठीमागं कारखाना, पुढे एक रूम आहे आणि परत दुसरीकडे त्यांच्या 2 रूम आहेत। बघा, थोडंसं मला हे छान वाटलं आणि मी पहिल्यांदाच बघते। हे बघा, ही कांदे आहेत तिथे ठेवलेल्या, ज्या आहेत बघा आणि कसं आल्या। तर ह्या स्वतः हा कारखाना सांभाळतात, आमच्यासोबत काम पण करतात। तर माझ्या कामानिमित्तच मी त्यांच्याकडे गेलेली आणि त्याला म्हणलं मी कुठे गेले आणि कारखाना कसा असतो। एक लेडीज घर सांभाळून स्वतःचं छोटासा बिझनेस, परत शिवणकाम सांभाळून सुद्धा अनिता ताई हे काम सांभाळतात, एकदम एक्सपर्ट आहोत त्या ह्या कामामध्ये। हे बघूनच वाटते की किती मोठ्या मशीन आहे पण किती अवघड आहे, पण त्यांच्या एकदम हाताखालून गेलेलं आहे, त्यांना एकदम चांगलं जमतं हे, आणि ते आपल्याला करून दाखवत आहे तिथं। तर आता संध्याकाळच्या जेवणात मिळाले सीमाताईकडे। सीमाताई म्हणजे अनिता मॅडमच्या भाऊजई, म्हणजे भावाची बायको, हे आहे त्यांची भाऊ आणि भाऊजई, हे अनिता मॅडमची मुलगी पायल। जेवण झालं इथं त्यांचं चाललेलं आहे पाहुणचार। मग पायल म्हणली की तुमचा व्हिडिओ छान आला नाही, आम्ही डबल शूट केला। आणि हे आहे सीमा मॅडमची फॅक्टरी त्यांची। तर हे बघा, हे तर पण खूप छान असं आहे, मी इथं शॉर्ट व्हिडिओ पण भरपूर बनवले। तर हे घरातूनच चालतं त्यांचं, म्हणजे जिथं घर आहे त्याच ठिकाणी। तर इथं मी ते बघत होते मला जमत आहे का, तर थोडं सोपं पण आहे, थोडं अवघड पण आहे कष्टाचं काम। तर इतक्या कांड्या इथं भरून ठेवलेल्या होत्या त्यांनी, मला असं एकदम विशेष वाटत होतं, म्हणजे मी कधी असं पाहिलं नव्हतं। आणि इचलकरंजीमध्ये ना रोडनं चाललं तरी सगळा धडा 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 मागाचा आवाज येतोय। तर ह्या 1 महिन्यातली हे माझी दुसरी फेरी आहे इचलकरंजीला, लय आवडली इचलकरंजी म्हणून डबल आली। बघा, प्रत्येकाच्या घरी धडा 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 24 तास। तर इथं आहे सीमा सूर्यवंशी त्यांचं आहे। तर आपण आता त्यांच्याकडे का परत जाऊया वापस येताना, अगोदर आपण सरिता ताईकडे जाऊया। तर इथं आलेला आहे आम्ही सरिता मॅडमच्या घरी, त्यांचं आहे आर्या ब्युटी पार्लर इचलकरंजी मध्ये। कधी आलं निघलेला कधी? तर ही आहे सरिता मॅडमचं घर आणि पलीकडल्या बाजूला आहे त्यांचं मस्त असं छान पार्लर, ज्या ते स्वतः चालवतात। खूप कष्टाळू आहेत, स्वतःच्या पायावरती हे सगळं उभा केलेलं आहे, शिवण क्लास, कपडे पण मस्त असे, ते पैठणीचे म्हणजे पेशवाई साडी, वन पीस असं सगळं शिवतात। खूप भारी वाटलं आणि म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते, आठवण म्हणून मी सगळे छोटे छोटे क्लिप करून आणल्या आणि तुमच्यासोबत शेअर करते। म्हटलं हेच भरपूर झालं, 9 वारी साडी तुम्हाला बघा। हे बघा, हे आपलं जे आपण शेंगा काढतो ना सीझनला, त्या शेंगाची पूर्ण जे देठ असतं ते देठ घ्यायचं आणि त्याचं हे झुंबर तयार केले। मी तर पहिल्यांदा पाहिले, तुम्ही कधी पाहिलं असलं तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि हे कोल्हापूर साईडला इचलकरंजीला बघितलं, आजपर्यंत मी कधी बघितलं नव्हतं। आणि इथं चाललेला आहे सरिता मॅडमचा पाहुणचार, किती नको म्हणलं तरी ऐकलं नाहीत, हळदी कुंकू। तर खूप छान वाटलं सरिता मॅडमला पण भेटून,
आर्या घरी नव्हती ट्युशनला, म्हणजे ट्युशन डान्स क्लासेसला गेलेली. माझ्यासोबत त्यांनी फोटो पण काढला, आठवण म्हणून झाली. आता आलेला आहे मी अर्चना मॅडमच्या घरी. तर तिथं जवळजवळ चौघी एकाच गल्लीमध्ये राहतात, तर त्यांच्याकडे आलेलं. आणि ते जे आपण शेंगाचं तोरण बनवलं ते ह्यांच्या सासूबाईने बनवलेलं आहे आणि ह्यांच्या पण घरी आहे. मी ती पण बघितलं. आणि हे बघा त्यांच्या दिदींचा भारी आहे ना, मस्त असा खेळणीतला सेट. आणि पूर्ण हे जर्मनचं आहे, एवढं छोटं छोटं छान. मला एवढं आवडलं ना, मी एक छोटा शॉर्ट पण करून घेतला आणि मोठा पण व्हिडिओ बनवला. सगळं छान आहे बरं का, खूप मस्त अशी खेळणी आहे. पोरींचं किती छान असतं बघा ना संसारसाठी. आणि ह्या आहेत त्या दिदी जे खेळतात, त्या ह्या तिघी चौघी आहेत. अरे आपण आहे आणि आम्हाला मरून पण शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. ह्या बघा आपल्या अनिता ताई, आम्ही चाललोय आता इचलकरंजीतून. कुठे चाललोय? कोल्हापूरला. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत. मस्त अशी सकाळ झाली आहे, चहा नाश्ता झाला. इचलकरंजीमध्ये सगळं धडा 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 वाजते बाई. तर चला आपण जाऊया आता कोल्हापूरला आमच्यासोबत, तुम्ही पण चला. तर आम्ही पोचलेलो आहे महाराजा बेनिक्विट कोल्हापूर. आणि इथं आमची मस्त अशी एंट्री झालेली आहे, आमच्यासाठी सीट बुक होत्या. आणि इथं ज्या मी काम करते त्याचा खूप मोठा इव्हेंट होता, त्याच्यासाठी मी गेलेली होती. आणि खूप छान इथं मॅमचं वेलकम झालेलं आहे. तर एक आठवण म्हणून मी छोटीशी क्लिप इथं शूट केली होती सगळ्यांना दाखवण्यासाठी. ते तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण तुमच्या सगळ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं, घरच्यांच्या सपोर्टमुळं. ह्या बघा, खूप भारी वाटलं ह्यांना समोरासमोर पहिल्यांदा बघून. आणि हे बघा, इथं पूर्ण आम्ही सगळेजण आहोत. आणि इथं म्हणजे जे छान काम केलं त्यांचं हे होतं, स्टेजवरती बोललेलं. तर तिथं मी तुम्हाला स्टेजवरती दिसते. आता इथं आमचं चाललेलं आहे एन्जॉय. तर इथं वैष्णवी आहे, इथं थोडासा डान्स पण केला. आणि त्या मॅडम थोड्या लाजत लाजत सगळ्यांनी दिलं. गोसावी मॅडम तर किती छान करतायत बघा. परत इथं कोमल मॅडम आहे, ऋतुजा मॅडम, सगळेजण आहेत. खूप मस्त असं आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि त्यानंतर होता आमचा सेल्फी टाईम. तर सेल्फीसाठी आम्ही सगळेजण स्टेजवरती आलेलो. तर इथं अनिता मॅडम आहेत, सोनाली मॅडम आहेत, मी आहे, सुतार सर आहेत. तर खूप भारी वाटते, आपण सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करतोय. मला खूप आनंद